जिल्हा क्रीडाधिकारी कोल्हापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेचं आयोजन बिबगोरच्या बास्केटबॉलच्या ग्राउंडवर शनिवार आणि रविवार करण्यात आलेलं आहे. या स्केटिंग स्पर्धे संदर्भात ग्राउंडच्या बद्दल अनेक पालकांच्या तक्रारी असल्यामुळे पालक स्वप्नील पाटे चे मत आप जाणून घेऊया. मागच्या वर्षी पण आम्ही ही तक्रार केली होती, कारण कित्येक वर्ष, कारण ज्या संघटनेला धरून हे जिल्हा क्रीडा कार्यालय हे काम करते, स्पर्धा पार पाडते, त्यांचेच एक नातलग त्या शाळेमध्ये सर्व्हिसला आहे, मग ते हितसंबंध जोपासण्यासाठी हे क्रीडा अधिकारी त्यांच्याशी संबंधित राहून मग त्यांच्यावर ते स्पर्धा ऑर्गनाईज करतात. कारण 17 ते 18 लाख रुपये खर्च करून एक स्केटिंगचं ग्राउंड बांधलेलं आहे, आणि मग त्या ग्राउंड पण असताना ह्यांनी परत विबगोरसारख्या ठिकाणी बास्केटबॉलच्या कोर्टवर स्पर्धा घेणं हे चुकीचं आहे, कारण त्यांनी ह्या स्पर्धा तिथं ऑर्गनाईज करायला पाहिजे. त्यामुळे कोणतरी सांगते की बाबा ते विड्थ बरोबर नाही आहे, त्याला प्रिपोर्शन बरोबर नाही, ग्राउंड कमी आहे, मग ते जर ग्राउंड स्केटिंगचं ओरिजिनल ट्रॅक जर कमी असेल मग तुम्ही बास्केटबॉलच्या कोर्टवर कशा स्पर्धा घेताय. त्यांच्याकडं कोण टेक्निकल माणूस होता की ज्यांनी त्या ग्राउंडची विड्थ कमी आहे किंवा लांबी कमी आहे किंवा ग्राउंड बरोबर नाही आहे, ट्रॅक बरोबर नाही, जे आम्हाला उत्तर दिली, मग क्रीडाधिकाऱ्यांनी खुलासा करावा. गेली 15-16 वर्षे कोल्हापूरच्या स्केटिंगपटूंच्यावर बराच अन्याय चालू आहे, तर ह्या तक्रारी क्रीडा अधिकारी, जिल्हा अधिकारी, त्यानंतर क्रीडा विभाग, त्यानंतर महाराष्ट्र शासन क्रीडा मंत्री यांच्यापर्यंत हा वाद दिलेला आहे. 20 वर्ष जिल्हा स्केटिंगमध्ये खेळामध्ये मागे आलेला आहे आणि याची कुठेच प्रगती होत नाही आहे. ॲक्च्युली दीप इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये सुद्धा बॅन ट्रॅक आहे, आणि जर स्पर्धा घ्यायच्या असतील तर खरोखर एक क्रीडा स्केटिंगपटू त्यांनी प्रोफेशनल स्केटिंग ट्रॅकवरच ह्या स्पर्धा व्हायला पाहिजे. जिल्हास्तरीय त्यांच्या असोसिएशनच्या स्पर्धा त्यांनी तिथं घेतल्या, मग शालेय स्पर्धा बास्केटबॉलच्या ग्राउंडवर का, हा माझा एक प्रश्न आहे. तर क्रीडा अधिकारी किंवा क्रीडा मंत्री यांनी जातीनेच लक्ष घालून ह्या मुलांच्यावर होणारा अन्याय त्यांनी थांबवावा. चेतन चौगुले, एक स्केटिंगपटू आहे. उद्या ज्या होणाऱ्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा ज्या बास्केटबॉलच्या रिंगवरती आयोजित केलेल्या आहेत, तर मागच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये बरेच मुलं पार्टिसिपेट केलेले विद्यार्थी व मुलं व मुली जे आहेत ते बऱ्यापैकी इंजूर झालेले आहेत, पालकांना त्याचा नाहक त्रास झालेला आहे. आता विबगोर ह्या बास्केटबॉलच्या रिंगवरती स्केटिंग स्पर्धा होत आहेत, हा जो प्रश्न पडलेला आहे तो पालकांना व विद्यार्थ्यांना पडलेला आहे. कोल्हापूरच्या स्केटिंगपटूंचा पूर्णपणे त्यांनी विचार करावा. याबद्दल आपण क्रीडाधिकारी पवारच्याकडून खुलासा करून घेऊया. जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहेत. दरवर्षी स्पर्धा आम्ही विविध क्रीडांगणावर त्यांच्या स्केटिंग रिंग जिथं आहेत तिथं आम्ही घेत असतो, पण काही शिक्षकांच्या अनेक तक्रारी आल्या की या रिंग बरोबर नाही आहे किंवा उखडली आहे, बाहेर बाजूचे जे फेन्सिंग आहे जाळीचं ते लोखंडी असून ते खेळाडूंना इजा होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथं नको. मग आम्ही ज्या ठिकाणी पाहणी केली असता आमच्या क्रीडा कार्यालय, क्रीडाधिकारी स्वतः आणि संघटनेचे पदाधिकारी यांनी सगळ्या ग्राउंड बघून मग हे बिगबोरचं जे बास्केटबॉल कोर्ट आहे ते खेळण्यालायक योग्य असून तिथं आम्ही स्पर्धा घेण्याचं ठरवलं आहे. गेल्यावेळी क्रीडाधिकारी चंद्रकांत साखरे यांनी आश्वासन दिलं होतं की दुसऱ्या ग्राउंड आपण घेऊया, तरीसुद्धा एवढं सगळं असून सुद्धा परत याच ग्राउंडवर का निवड करण्यात आली? नाही, निवड मैदानाची निवड ही सगळ्यांच्या मान्यतेने केलेली आहे, त्यात जिल्हा क्रीडाधिकारी स्वतः होते आणि संघटनेचे पदाधिकारी आहेत, काही आपण क्रीडा शिक्षकही बोलवले होते, आणि त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हे ग्राउंड निवडलेलं आहे. आणि हे खराड हायस्कूलचं जे आहे ग्राउंड ते पण काय हे नाही आहे, तिथं पण आपण स्पर्धा घ्यायला काय अडचण नाही आहे आपल्याला, पण सगळ्यांच्या मान्यतेने आपण विगबोरच्या इथं नाही आहे. विगबोरचं ग्राउंड आहे ते बास्केटबॉलचं ग्राउंड आहे आणि खराड हायस्कूलचं ग्राउंड आहे ते स्केटिंगचं ग्राउंड आहे. मग स्केटिंगचं अद्ययावत ग्राउंड बांधलेलं असताना सुद्धा विगबोरच्या बास्केटबॉलच्या ग्राउंडवरच तुम्ही काय स्पर्धा घेतल्या जातात? काही विषय हे नाही बघून आलेलं काय आलेलं आता तुम्ही आलाय साहेब मला सांगितलं जाऊन. कोल्हापूरमध्ये अद्ययावत केटेंगचं ग्राउंड असतानासुद्धा विबगोरच्या बास्केटबॉल ग्राउंडवर ही स्पर्धा क्रीडाधिकारी चंद्रकांत साखरे यांनी आयोजित करण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी खूप मोठा वाद झालेला होता, अनेक खेळाडू पडले होते, अनेक जखमी झाले होते. गेल्या वर्षी क्रीडाधिकाऱ्यांनी स्वतः आश्वासन दिलं होतं की स्केटिंगच्या ग्राउंडवर मी पुढच्या वर्षी स्पर्धा भरवतो. असे असतानासुद्धा, एवढं माहीत असतानासुद्धा क्रीडाधिकाऱ्यांनी डोळेजा करून परत विबगोर स्कूलच्या बास्केटबॉल ग्राउंडवर यावर्षी पण स्पर्धा भरवण्यात आलेल्या आहेत. यामधून असं जाणवतं आहे की खेळाडूंच्या हितापेक्षा स्कूलचं किंवा संघटनेचं हित क्रीडाधिकाऱ्यांना महत्त्वाचं वाटतं का, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कॅमेरामन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल